सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी जालना येथे झालेल्या मराठी समाजावर झालेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने शासनकर्त्यांनी जवाब दो आंदोलन केले। यावेळी जवाब दो महाराष्ट्र सरकार जवाब दो एक मराठा लाख मराठा मराठ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचे करायचे काय जनरल डायर कोण रे पायतान मारा दोन रे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी मराठा आंदोलनातील महिलांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले। या आंदोलनात उद्या कोल्हापूर शहर बंद करण्याचा ठराव करण्यात आला। या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात येणार असून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी सांगितले। अंतरावली सराठी येथे झालेल्या भ्याड आणि अनैतिक मार्गाने झालेला हा जो काही हल्ला आहे त्याला हल्लाच म्हणावा लागेल। कारण एका बाजूला सातत्याने मराठा समाज आरक्षणासाठी सरकारची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतोय, आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय, त्याच्याशी चर्चा न करता त्याच्याबरोबर वाटाघाटी न करता जर कोण उपोषणला बसलं जर कोण आंदोलनला बसलं तर तुम्ही ज्या पद्धतीनं हे आंदोलन चिरडून टाकायचा प्रयत्न करणार आहात त्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उमटलेली आहे। आज आपण कोल्हापूरमध्ये जबाब दो कारण या घटनेला सर्वस्वी जबाबदार असलेलं हे राज्य सरकार हे गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन यांनी समोर येऊन या गोष्टीचा जबाब द्यायला पाहिजे उत्तर द्यायला पाहिजे की हा हल्ल्याला जबाबदार कोण आहे। कुणी दिले लाठीचार्जचे आदेश कुणी दिले आंदोलन मोडून काढायचे आदेश आणि ही जी काही प्रतिक्रिया आहे जी प्रशासनाच्या विरोधात आहे ती व्यक्त करायला आज कोल्हापूरकर या दसरा चौकामध्ये आलेले आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर आम्ही सातत्यानं कडाडून हल्ला करून विचारत आहोत की या गोष्टीला या घटनेला जे उत्तरदायित्व जे जबाबदारी आहे त्या गृहमंत्र्यांना तात्काळ निलंबित करा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आता मी उतरतोय। जय हिंद।